सरकार एकटे चालवू शकत नाही, शेतकऱ्यांचं दुःख दूर करू शकत नाही, महिलांना संरक्षण देऊ शकत नाही, धर्माचं रक्षण करू शकत नाही, विकास करू शकत नाही, मग तुम्ही सत्तेत का बसला आहात असा प्रश्न आमदार चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला केलाय. या महाविकास आघाडी सरकारनं नाईट लाईफ जास्तच मनावर घेतली असं दिसतंय. वीज बिल इतक्या हातात दिलेत की कोणी भरणार नाही, मग काय अंधारच अंधार आणि मग पेगविन गँगची पार्टी सुरू असं म्हणत नितेश राणे यांनी सरकारला टोला लगावलाय. नॉटी पुरुषांच्या आचार विचाराची खाण घालून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करा असं आवाहन करत अमृता यांनी राऊत यांना नामूल्य टाळत टोला लगावलाय. भाजपा मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा प्रयत्न करत आहे असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय. शिवसेनेला सोनियांच्या 10 जनपदचे पायपुसणी करणाऱ्या राऊतांनी मुंबईचे नाव घेऊ नये, त्यांनी केवळ आपल्या पक्षापुरतं बोलावं असं म्हणत अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावलाय. उद्धव ठाकरे परिवाराचा नेमका व्यवसाय काय आहे त्यांनी स्पष्ट करावं असं सोमय्या म्हणाले. जमिनी खरेदी विक्री करून विकासकांसोबत पार्टनरशिप करणे हा व्यवसाय आहे का असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केलाय. ज्यांनी मुंबई महानगरपालिकेत आमच्यासोबत 25 वर्ष बोर चाकली तोच पक्ष शड्डू ठोकत असेल तर आम्ही आव्हान स्वीकारले असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. भाजपातील उपऱ्या हिंदुत्वाचे ढोंग जनता झुगडं पाडेल असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय. आमदार रोहित पवार आपली गाडी थांबवून अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला धावलेत. रोहित पवार यांनी स्वतः काढण्यात केलेली अपघातग्रस्त गाडी बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे. सिंधुदुर्गात 4,809 जणांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत 163 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आणखी 12 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सिंधुदुर्गात कोरोनामुळे आतापर्यंत 137 जणांचा मृत्यू झालाय. गेल्या 4 महिन्यात युट्यूबवर सुशांतचे फेक व्हिडिओ अपलोड करून तब्बल 15 लाख रुपयांवर कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, मी माझा पक्ष वाढवेन, मात्र दोघेही महाविकास आघाडीचे घटक असल्यानं त्याचा विसर त्यांना पडू नये असा खोटचा उद्गार शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी काढले. नगरोटा येथील बांटोल नाक्याजवळ ट्रकमधून आलेल्या दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय. आगामी काळात जम्मू काश्मीर मधील DDC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट असण्याची शक्यता होती असं झोनचे IG मुकेश सिंह म्हणाले. लसीच्या 150 कोटी डोस साठी भारतानं लस बनवणाऱ्या कंपन्यांसोबत ऍडव्हान्स मध्ये करार केलाय. पुढच्या 3 ते 4 महिन्यात देशात कोरोनावरील लस तयार होईल असा विश्वास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केलाय. सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला असून आता राज्यांची परवानगी CBI तपासासाठी घेणं बंधनकारक असणार आहे. दिल्लीच्या सीमा ढाका या हेड कॉन्स्टेबलनं केवळ 2.5 महिन्यात 76 बेपत्ता लहान मुलांचा शोध घेतल्याबद्दल त्यांचा आउट ऑफ टर्न प्रमोशन देऊन गौरव करण्यात आलाय. या कार्याबद्दल 3 महिन्यात विशेष बढती मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलीस कर्मचारी ठरल्या. मागील 24 तासांमध्ये देशात 48,493 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 45,589 नवे कोरोनाबाधित सापडले. आता दिल्लीत मास्क न घालणाऱ्यांना 2,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पूर्वी हा दंड 500 रुपये होता, जो केजरीवाल सरकारनं चौपट वाढवलाय. UAE ने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणं बंद केलंय. कोरोना व्हायरसच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते. एलन मस्क यांनी फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकेरबर्ग याला मागे टाकून जगात श्रीमंतांच्या यादीत 3रं स्थान मिळवलंय. रोजच्या वापरातील साधा माउथवॉश बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांपैकी एक रसायन केवळ 30 सेकंदात कोरोना विषाणूला नष्ट करू शकत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवलंय. कोरोना व्हायरसचा उगम चीनमधील वुहानमध्ये झाल्याचं सांगितलं जात असलं तरी कोरोनाचा विषाणू इटलीमध्ये मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आढळून आल्याचा दावा आता संशोधकांनी केलाय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.